आपल्यासोबत जोडल्या जात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या संजना घाडी. संजनाजी, हा व्हिडिओ समोर येतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही एव्हाना लोकशाहीवरती बघितला असेल. अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 तासापासून या व्हिडिओची चर्चा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया येतात. सोशल मीडियावर त्याचे मीम्सही शेअर व्हायला लागलेले आहेत. काही ना त्याच्या प्रतिक्रिया देणं सुरू केलं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया म्हणजे, आता जसं दानवे साहेबांनी सांगितलं किंवा किरीटजी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र किंवा भारत करायला निघालेले आहेत आणि सगळ्यांना सगळ्यांच्या नावाने बोंब उठवली जाते. किरण पावसकर साहेबांनी एक शब्द वापरला मगाशी, म्हणजे ते सगळ्यांचे कपडे उतरवतायत म्हणून त्यांचे कपडे उतरवले गेलेत का? तर ते ज्यांचे कपडे उतरवतात त्यांचे कपडे भाजपा त्यांना घालत असते आणि त्यांना वॉशिंग मशीन मधून काढून नव्याने पुन्हा नवीन पदांवरती स्थापित करत असते, सरकारमध्ये घेत असत. आणि आता जे किरीट सोमय्या ज्या पद्धतीने हे जे व्हिडिओज दिसत आहेत किंवा जे काही त्या व्हिडिओज वरून लक्षात येते, हे अत्यंत भयानक चित्र आहे. आणि दानवे साहेबांनी जे म्हटलेलं आहे की महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत, पण मला खात्री वाटते की ह्या तक्रारींचं कुठेही निवारण होणार नाही, किंबहुना या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल सुद्धा होणार नाहीत. जे राहुल शेवाळ्यांच्या बाबतीत रिंकी बक्सलांबरोबर झालं तेच या महिलांबरोबर होऊ शकते. तर याकरता गृह खातं, महाराष्ट्राचं गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री आता या विषयात लक्ष घालणार आहेत का? आणि पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या आणि महाराष्ट्र स्वच्छ करायला निघालेला हा व्यक्ती जो फार ओरडून ओरडून लोकांसमोर बोलत असतो या महाराष्ट्रातल्या लोकांसमोर, त्याचं ही चित्र, हे असे व्हिडिओज असतील, व्हिडिओज बाहेर येणं म्हणजे भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आहे का किंवा कार्यकर्ते या पद्धतीने वागतायत का याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे का की विरोधी पक्षातच सर्व साफसफाई करत राहायची आहे, याचा विचार कुठेतरी आता भारतीय जनता पक्षानेही करायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे हे गृह खातं आहे, आता तरी मला त्यांना विनंती करायची आहे, चित्रा वाघताईंना विनंती करायची आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्यावेळेला अश्रू गाळत होतात महिलांसाठी, आज तुमच्याकडचे सोलापूरचे आपले विजय देशमुख बघा, तो एक विषय आहे. त्या महिला एक होत्या आपल्या, अत्यंत आजही फेसबुकवर त्यांचे व्हिडिओ, त्यांची आर्त विनवणी आपल्याला ऐकायला मिळेल. या महिलांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचे गृहमंत्री करणार आहेत का? संजनाजी, तुम्ही अशाच आमच्या सोबत राहा, एक बातमी आपल्याकडे येते लोकशाहीवरती. संजना घाडी आपल्यासोबत अजूनही आहेत. संजनाजी, तुम्ही मगाशी मुद्दा मांडत होतात, हा मुद्दा आता प्रेक्षकांसमोर आम्ही पाठवत, आंदोलनही सुरू झालं आहे. आपल्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून निषेध देखील त्यांचा केलेला आहे. तुम्ही काय सांगाल आता हा घटना? अनेकांचा आम्हाला काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खरं तर येत आहेत की हा त्यांचा व्यक्तिगत आयुष्य आहे. आम्ही सुद्धा सुरुवातीला, मी कार्यक्रम सुरुवात जेव्हा केली तेव्हाच सांगितलं की आम्हाला कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकवायचं नाही आहे, आम्हाला कोणाच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं नाही. पण किरीट सोमय्या काही खाजगी व्यक्ती नाही आहे, ते एक फार महत्त्वाचे नेते आहेत ज्यांना लाखो लोक फॉलो करतात आणि त्यांच्याबाबत जसं घडत असेल तर ते लोकांना कळायला हवं त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास आहे का. इतक्या महत्त्वाच्या, इतकी महत्त्वाची माहिती ज्यांच्याकडे नेहमी असते, अत्यंत सेन्सिटिव्ह अशी माहिती ज्यांच्याकडे असते, त्याच्या नेत्यावर ती घटना घडते, त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. 100%, 100%. कारण कोणी म्हणत असेल की हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, तर मुळात आम्ही जेव्हा समाजात राजकारणात काम करत असतो तेव्हा समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोक आपल्याकडे पाहत असतात. ते स्वतः खासदार देखील त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि किरीट सोमय्यांसारखी व्यक्ती जी भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले कार्यकर्ते म्हणून ते लोकांसमोर असतात आणि ती व्यक्ती जर अशा पद्धतीचं अश्लील वर्तन करत असेल तर समाजामध्ये प्रचंड घाणेरडा आणि वाईट मेसेज जाऊन तरुण पिढी देखील याच्यामध्ये, लक्षात घ्या की एक विकृती आहे आणि ही विकृत संस्कृती समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करते अशा लोकांच्या माध्यमातून. आणि तिला वेळेत ही वैयक्तिक गोष्ट नाही किरीट सोमय्यांची. किरीट सोमय्याजी हे समाजाचं प्रतिनिधित्व करतात, हे एका भारतीय जनता पक्षासारख्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतात आणि ते जर अशा पद्धतीने वागत असतील तर याच्यावर भारतीय जनता पक्ष काय करणार आहे, याच्यावर काय ऍक्शन घेणार आहे की संजय राठोड, राहुल शेवाळे, विजय देशमुख यासारख्या लोकांप्रमाणे किरीट सोमय्यांना देखील संरक्षण देणार आहे का? याकडे महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रातल्या महिला नक्कीच लक्ष देऊन राहणार आहेत. पण पक्ष म्हणून तुमची काय मागणी असणार आहे संजनाजी?
पक्ष म्हणून माझी हीच मागणी असणार आहे, किरीट सोमय्यांवर पक्षांतर्गत त्यांच्या कार्यवाही झाली पाहिजे आणि समाजात येऊन समाज स्वच्छ करतोय, भ्रष्टाचार मुक्त करतोय असं दाखवणारी ही विकृती हिला भारतीय जनता पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेने वेळीच खेचलं पाहिजे. ठेचलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की ही विकृती वर काढ येता कामा नये आणि अशा लोकांना भारतीय जनता पक्षाने पदमुक्त करा, पदावरून त्यांची हकालपट्टी करा, हे मला सांगायचं इथे. नाही, दुसरं माझं म्हणणं की हा तुमचा परिवारात आता थोड्या वेळापूर्वी अंबादास जानवे यांनी एक अत्यंत मोठा खुलासा आमच्या चॅनलवरती केला, मोठा गौप्यस्फोट केला की त्यांच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत त्याच संदर्भातल्या. सर मला परत सांगायला खेद वाटतो की ह्या महिलांच्या ज्या तक्रारी आल्या 100% जर ही गोष्ट खरी आहे, याच्यात अनेक तक्रारी पुढे येतील ही, पण या तक्रारींची दखल महाराष्ट्राचं गृह खातं घेणार आहे का? रिंकी बक्सलाची तक्रार आज भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही. हेच या महिलांबरोबर होणार आहे का? परवा जी गोष्ट घडली नितेश राणेनी ज्या पद्धतीने उद्धव साहेबांचा उल्लेख केला आणि त्या समाजाची लोक ज्यावेळेला रस्त्यावर उतरले त्यावेळेला नितेश राणेंवर कुठलीही केस दाखल झाली नाही, पण त्या लोकांवरती ती केस दाखल झाली, तृतीय पंथी समाजाच्या त्या महिलांवरती त्या लोकांवरती ती केस दाखल झाली. आणि आजही मला वाटतंय आमचं लोक 100% आज काय उद्या अधिक मोठ्या पद्धतीने शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरेल, पण मग अशा व्यक्तीवर केसेस होणार आहेत, त्याच्यावरती जे आरोप होणार आहेत महिलांचे त्याच्यावर कार्यवाही होणार आहे की फक्त याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांवरती कार्यवाही होणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असेल. ठीक आहे, धन्यवाद तुमचे संजनाजी, तुम्ही आमच्या जोडला गेला, तुमची प्रतिक्रिया दिलीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.